15 वर्ष उपमुख्यमंत्रीपद भोगलं, त्यांना काहीही कळलं नाही. सध्या सत्ता नसल्यानं तर बिथरलेत, अशी घणाघाती टीका पंकजा मुंडे यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे. सत्ता नसल्यामुळे सोशल मीडियातून सतत टीका केली जात असल्याचा आरोपही पंकजा यांनी केलाय. तर अजितदादा, तुमच्या पक्षाचा अंत जवळ आलाय, अभ्यास करा आणि आता 15 वर्षानंतर सत्तेत येण्याचं स्वप्न पहा, अशा भाषेत पंकजांनी अजित पवारांना सुनावलंय. ज्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार आयुष्यात सांभाळला, त्यांना अज्ञान आहे कोणतं खातं कोणत्या मंत्र्याचं एवढंही कळत नाही. आणि काय तुम्ही चर्चा करता, काय टीका करता, ट्विट करायला जाता, हे हायटेक झाले. हायटेक टीका करणाऱ्यांना अभ्यास करायची सवय नव्हती, म्हणून आज त्यांचे हे हाल व्हायले. आता जरा 10-15 वर्ष अभ्यास करा, मग सत्ते त्याचे स्वप्न बघा, तोपर्यंत तुम्ही विरोधी पक्षातच राहा. 2013-14 मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 404 मृत्यू झाले बालकांची, आणि आज पुणे जिल्ह्यामध्ये 200 हा आकडा आहे, म्हणजे 50% कमी झाले. मग मला एवढंच विचारायचंय आदरणीय अजित दादांना की तेव्हा 404 मृत्यू झाले, ती जबाबदारी पालकमंत्री म्हणून तुमची होती का? तर आज ती जबाबदारी माझ्याकडे सोप. आता तुमच्या पक्षाचा अंत जवळ आलेला आहे आणि त्यामुळे आता तुम्ही लोक बिथरलेला आहात. तुमच्या अशा हवेतल्या आरोपांना, तुमच्या अशा ट्विटरच्या आरोपांना, सोशल मीडियाच्या घालेल्या प्रचारांना कोणी बळी पडलं नाही. हे लोकसभेमध्ये दिसलंय, हे दिसलेलं आहे मागच्या निवडणुकात. आता लोकांना हा सूर्य हा जयद्रथ असा विकास पाहिजे. त्यामुळे आता खालच्या पातळीवर जाऊन छोट्या चर्चा करून राजकारण करता येणार नाही.